हे आता सुगंध लाभला जीवनाधेयाचा सुगंध लाभला जीवना। माझे नाव संघर्ष मंगेशकर ने वर्ग सहावा शाळा सरस्वती ज्ञान मंदिर नागपेठ जिल्हा चंद्रपूर। आज मी तुम्हाला रयतेच्या राजा धाडसी शिवाजी छत्रपती महाराज यांच्या धाडसी प्रसंग सांगणार आहे। प्रसंगाचे नाव आहे रांजाच्या पाटलाची शिक्षा। रांजा गावच्या पाटील खेड शिवापूर सीमेवरील रांजा गावात ब्राह्मण पाटील एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करतो। बोलावल्यास येत नाही। स्वराज्याच्या तोंडाखाली हा अन्याय अपमान शिवाजी राजाला अस्वस्थ करतो। शिवाजी राजांनी येसाजी कंक यांना बोलावून घेतले। येसाजी सर्व माहिती दिली। येसाजीने मध्यरात्रीपुढे रांजा गावच्या पाटलाच्या वाड्यात वेढा घातला आणि त्या पाटलाचे हात पाय बांधून एका बैल उचलले व त्याला एका बैलमंडीत टाकले। येसाजी व त्यांचे सर्व सहकारी त्या बोमल्लारा पाटलाची धिंड घेऊन शिवासमोर हजर केले। शिवबाने म्हणाले, काय पाटील, तुम्ही एका निरपराध मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली, हे खरे आहे का? शिवबाने शांत व संयम आवाजात प्रश्न केला, तू कोण आहेस आम्हाला विचारणारा? आम्ही सरळ फुटलो नाही, आम्ही आधीच जाते वतनदार आहोत। जबरन सोमन शिवभाव व पाटील यांच्यात झाला आणि अखेर त्या पाटलाने आपला गुन्हा कबूल केला। शिवाजीने शेजारी उंचावर बसलेल्या जिजाऊकडे बघितले। त्यांच्या डोळ्यात अंगार फुललं होतं। जिजाऊ व शिवबाच्या नजरा नजर झाली। शिवबाने त्या नजरेत अर्थ समजला व न्याय दिला आणि पाटला शिक्षा फरमावली। रांजागावच्या पाटलाने गुन्हा केला हे सिद्ध झाले होते। तो ब्राह्मण असल्यामुळे त्याला जबर शिक्षा देण्यात आली। त्याप्रमाणे गावाच्या चौकडीवर त्याचे दोन्ही हात कापावेत, कोपरा भरून छाडावेत व त्याचे दोन्ही डोळे फोडावेत। अशा अवस्थेत त्याला मध्येपर्यंत अंधारकुटीत दाबून टाकावे। रयतेच्या निर्भयतेवर विश्वास वाढला होता। भारतीय इतिहासात प्रथमच ब्राह्मणास मृत्यूदंड देण्याचा व अंमलात आणणारा बाल शिवबा शिवाजी राजा जन्मला। शिवाजी राजाचे गावोगाव नाव पसरले आणि रयतेला शांत व सुरक्षित आयुष्य मिळाले। जर आजच्या काळात बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला अशी शिक्षा मिळाली तर भारतातली प्रत्येक स्त्री सुरक्षित आयुष्य जगणार। जय जिजाऊ, जय शिवराय।